नमस्कार मित्रांनो, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहितीपर व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलो आहे। या व्हिडिओ मध्ये आपण अशी काही माहिती पाहणार आहोत जी माहिती प्रत्येकाला अत्यंत आवश्यक आहे। आजकाल आपण पाहतो की दिवसभराचा ताणतणाव असेल, दिवसभराची धावपळ असेल, यामुळं शारीरिक थकवा, मानसिक थकवा अनेक जणांना येतो। आणि अगदी जास्त वय झालेले असेल, कमी वय असेल, तरी ती जास्त भासतं। कारण इतका माणूस पळत असतो, नुसता पळत असतो, परंतु आरोग्यासाठी मात्र वेळ देणं होत नाही आणि त्यामुळं तो लवकर थकतो आणि ह्या थकण्यामुळं त्याला नैराश्य प्राप्त होतं। आणि म्हणून वेगवेगळ्या मेडिसिन वापरून त्याच्यामध्ये शरीराची वेगवेगळ्या प्रकारे झीज होत असते, शरीरावर साईड इफेक्ट होत असतात। आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपल्या शरीरामध्ये अशी काही शक्ती संचारणार आहे की तुमचा जो उत्साह आहे तो दिवसभर टिकून राहणार आहे। तुमचं जे वय आहे 55 वयाचे असाल तरी तुम्ही 25 जोश घेऊन जगणार आहे। आणि मित्रांनो, ही इतकं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु याच्यामध्ये ही पदार्थच आपण असे वापरलेले आहेत, फक्त आपल्याला हा उपाय करत असताना जे प्रमाणाचं सूत्र आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे। कोणती वस्तू, कोणतं पदार्थ किती प्रमाणात वापरायचं आहे तेही खूप गरजेचं आहे। म्हणजे अगदी घरगुती उपाय कोणताही करत असताना आपल्याला प्रमाणाला खूप महत्त्व आहे आणि हे प्रमाण आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे। मित्रांनो पहा, याच्यामध्ये आपण गरम दूध घेतलेलं आहे। हे जे मी द्रावण तयार केलेलं आहे, हे द्रावण आपल्याला सलग 3 दिवस उपाशी पोटी घ्यायचं आहे। उपाशी पोटी 1 ग्लास द्रावण घ्यायचं आहे। या द्रावणामध्ये आहे तरी काय? तर मित्रांनो, मी घेतलेलं आहे गरम दूध, 1 ग्लास गरम दूध। गरम दूध म्हणजे तापवलेलं दूध, थोडंसं आपल्याला थंड करून द्यायचं आहे। खूपही गरम नाही आणि खूपही कोमट नाही अशा पद्धतीचं हे दूध घेतलं। त्याच्यामध्ये मित्रांनो आपण खसखस वापरलेली आहे। या पद्धतीची आपली खसखस आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची 1 चमचा। खसखस याचं महत्त्व आपण सर्व जाणताच, परंतु ज्यावेळेस नुसती खसखस आपल्या आहारात घेणं आणि कोणत्या तरी विशिष्ट द्रावणामध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये त्या पदार्थांचा वापर करून आपल्या आहारामध्ये घेणं फरक असतो। ही खसखस ह्या गरम दुधामध्ये टाकल्यानंतर त्या खसखसेचे दाणे ते फुलून द्यायचे, फुलणार आहेत, मोठे होणार आहेत। आणि ते झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटांमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये साधारणपणे 1 चमचा ही मनुके टाकायचे। 1 चमचा मनुकेसुद्धा मी त्यात ॲड केलेले आहेत। 1 चमचा मनुके ॲड करायचे। या पद्धतीनं आपण मनुकेसुद्धा ॲड करणार आहोत। मित्रांनो, हे ॲड झाल्यानंतर आपल्याला ते द्रावण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे, शेक करायचे, जेणेकरून ते तिन्ही पदार्थ मिक्सअप होतील। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपण खडीसाखरेची पूड। 1 चमचा खडीसाखरेची पूड आपण घेतलेली आहे। खडीसाखर आणि साखर याच्यामध्ये फरक आहे। खडीसाखरेचे जे आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे सकारात्मक, ते निश्चित साखरेपेक्षा जास्त होणार, कारण साखरेमध्ये साखर ही आपल्या शरीरासाठी चांगली नसते। परंतु मित्रांनो, खडीसाखरेमध्ये असे काही पोषक तत्व असतात जी पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये शक्ती देण्यासाठी, शक्ती येण्यासाठी निश्चित उपयोगी ठरत असतात। त्याच्यामध्ये आपण मनुके जे वापरले, हे मनुके पित्तनाशक असतात, आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर होतो। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुके आपला HB वाढवतो, हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते वाढवतं। आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण आपलं रक्तातलं वाढलं तर आपल्याला जी काम करण्याची क्षमता आहे ती आपली निश्चित वाढते, आपल्या शरीरामध्ये शक्ती संचारते, अशक्तपणा आपल्याला जाणवत नाही, आळस आपल्या शरीरामधून निघून जातो। म्हणून मित्रांनो, आपण मनुके वापरले, नुसते मनुके खाल्ल्यानंसुद्धा हे परिणाम होतात, परंतु ही जर एकत्रितरित्या आपण जर द्रावण तयार केलं तर त्याचा परिणाम होणार आहे तो 10 पट अधिक असतो। म्हणून मित्रांनो, हे द्रावण आपण तयार केलं, याच्यामध्ये आपण खसखससुद्धा टाकलेली। खसखसीमध्ये व्हिटॅमिन D असतं, ओमेगा 3 असतं, हे पोषक तत्व असतात जी पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी निर्माण होण्यासाठी आवश्यक असतात, आपले हाडे मजबूत होतात। दूध तर सर्वांना माहीतच आहे, दुधामध्ये कॅल्शियम असतं आणि दूध हे सर्वांना सुंदर पेय आहे, दुधापेक्षा दुसरं काय? आणि म्हणून मित्रांनो, दूध हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुधामध्ये आपण ह्या अशा काही पदार्थ ॲड केलेले आहेत की जे पदार्थ मूळतःच खूप गुणकारी आहे आणि दुधामध्ये टाकल्यानंतर ते एकत्रित केल्यानंतर, विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्रित केल्यानंतर त्याचा परिणाम आहे तो आपल्या शरीरावर 10 पटीने जास्त होणार आहे। म्हणून मित्रांनो, हा उपाय आपण रोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला 3 दिवस फक्त हे द्रावण घ्यायचं, फक्त 3 दिवस। मित्रांनो, पहिल्याच दिवशी तुम्हाला अनुभव येईल, कारण मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, अनेक जणांनी हा करून पाहिलेला आहे। तर असा हा महत्त्वाचा उपाय मित्रांनो मी आपल्यासमोर सादर केलेला आहे आणि निश्चितच याचा उपयोग तुम्हाला होऊ या सदिच्छा। आणि
तसेच मित्रांनो, ज्यांना आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांनाही त्याचा लाभ होऊ द्या. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.